अंडा तर विकलं 4 रुपये, पिल्लं काढून विकलं 30 रुपये, आणि मोठा करून विकलं 400-500 रुपये तर आरामशीर भेटते. शेतकऱ्यांचा उरलेला टिकून दिलेला जो पण माल आहे तो फक्त घेऊन आपल्याला गोळा करून इथं घेऊन यायचा. एवढीच मेहनत आपल्याला करावी लागते. आणि प्लॅस्टिकच्या 5 रुपयाच्या बॉलमुळं काय गलत होऊ शकतं तुम्हाला मी 2 मिनिटं शिकवतो. तापमान जो माणूस शिकतो तो माणूस पिल्लांमध्ये कधीच फिरवू शकत नाही. आज आमचा एक एक शेतकरी 2-3 लाख रुपये कमवतो. त्यांचा व्यवसाय कोणता? कुक्कुटपालन. नमस्कार युवकांनो, शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे. कोंबडी पालन विषयी शेकडो व्हिडिओ पाहिले असतील, परंतु आजचा हा व्हिडिओ एक स्पेशल असणार आहे. गावरान कोंबडीचं पिल्लू आपल्या स्वतःच्याच फार्मवर कशा पद्धतीत तयार केलं पाहिजे किंवा त्याची योग्य टेक्निक काय आहे, त्या कोंबड्याकडून रोजच्या रोज मिळणारे अंडे, त्यापासून तयार होणारे पिल्लं आणि गावरान कोंबड्याची मार्केटमध्ये असणारी मागणी, या सर्व गोष्टींचा मिलाप आज आपल्या व्हिडिओमध्ये होणार आहे. मग गावरान कोंबडीचं पिल्लू कसं ओळखायचं, गावरान कोंबडीचं पिल्लू व गावरान कोंबड्या यांच्या बाबतीतलं जे पूर्ण नियोजन आहे कशा पद्धतीत चालतं, आज आपण व्यवस्थित आणि परिपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग गावरान कोंबडीचं पालन व त्याचं व्यवस्थापन आपण पाहूया कशा पद्धतीत केलं जात. सौरभ सर, शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे. प्रेक्षकांना आपला पूर्ण परिचय सांगा. नमस्कार, माझं नाव सौरभ सूर्यकांत आपकीर, पत्ता मावळ चांदखेड, जिल्हा पुणे. आजच्या पोल्ट्रीच्या जमान्यात किंवा इतर जी कोंबडीमध्ये जे काही प्रजाती आहेत अशा मध्ये गावरान कोंबडी पालन ही संकल्पना कशी सुचली किंवा त्याबद्दल काय सांगा? दादा, ही जी संकल्पना आहे की प्युअर गावरानच पक्ष्यांचं पालन करायचं, जी संकल्पना आहे ही संकल्पना यायचा हेतू असा होता. पुणे शहरामध्ये आल्यानंतर ही मला कमतरता जाणवली की प्युअर अंडी आणि प्युअर चिकन भेटणं अशक्य आहे. ही अडचण बऱ्याच शेतकरी बांधवांना, माझ्या मित्रांना, सर्व खेळाडू क्षेत्रातल्या लोकांना व्हायला लागली. त्याच्यामुळे मी ठरवलं की आपल्याला प्युअर गावरान कुक्कुटपालनच करायचं आहे, जे आपल्या महाराष्ट्राची शान आहे, जी आपली परंपरा आतापर्यंत झालेली आहे. आपल्या ज्या गावरान कोंबड्या आहेत याच्या खाद्याचं व्यवस्थापन कसं करतात? खाद्याच्या व्यवस्थापन एकदम सोपी निराळी पद्धत आहे. तुम्हाला हे जे दिसतंय हा जो टेम्पो, हा आजचा टेम्पो सकाळचा फ्रेश बाजारातून सगळा कचरा घेऊन आलेला आहे. कचरा म्हणण्याच्या सगळं वेस्टेज. आता या वेस्टेज मध्ये काय काय आपण ते बघूया, मग तुम्हाला खाद्याचं व्यवस्थापन कळून जाईल. आता हा जो ट्रे आहे, ट्रे खाली घ्या. ह्या ट्रे मध्ये बघा, तुम्ही बघू शकता सगळं खराब झालेले सफरचंद आहेत. आता सफरचंद मिळतात, सफरचंद मध्ये काय गुणधर्म म्हणजे सांगायची काय गरज नाही. त्यानंतर ह्या ट्रे मध्ये तुम्ही जर सगळं व्यवस्थित जर बघितलं, त्याच्यामध्ये सगळे माशांचे घाणे खवले वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं पूछू शकते तुम्हाला. त्याच्यानंतर विटॅमिनची जी कमतरता तुम्हाला होती पक्ष्यांमध्ये, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे औषध टाकायला त्याच्यावर तुम्हाला त्याच्यामध्ये दिसत आहे. त्याच्यामध्ये पाला आहे, त्याच्यामध्ये टमाटर आहे, त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या आहेत, त्याच्यामध्ये माशांचा वेस्ट आहे. म्हणजे मिनरल मिक्सचर प्रोटीन वगैरे सगळ्या काही गोष्टी त्या तुम्हाला या वेस्टेज मध्ये दिसून येतील. आता लोकांनी आता हे टमाटे बघा, टमाट्यामध्ये विटॅमिनची कधी कमतरता भासणार का? कधीच भासणार नाही. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये प्रोटीनची मात्रा, विटॅमिनची मात्रा, म्हणजे अंडी देण्यासाठी जे गुणधर्म आहेत ते सगळे गुणधर्म, कांदा कलिंगड दिसतो तुम्हाला, आता हे पाले, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं भेटतात. प्युअर गावरान कोंबडी अशी देणगी आहे की याच्यामुळं कच्चा माल टाका आणि पक्का माल घ्या. तर कच्चा माल आपला स्ट्रॉंग राहिला पाहिजे. आता हे पुढे विकत आणण्याची गरज आहे का? आता तुम्ही जर हे जर बघितलं तर हे सगळं वेस्टेज आहे. आठवडे बाजार जो भरतो, आठवडे बाजारमध्ये उरलेला सगळा जो वेस्टेज, जो माल शेतकऱ्यांचा उरलेला फेकून दिलेला जो पण माल आहे तो फक्त घेऊन आपल्याला गोळा करून इथे घेऊन यायचा. एवढीच मेहनत आपल्याला करावी लागती. खाद्याचा आपल्याला खर्च काहीच होत नाही. सगळ्यात पहिलं महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं सगळ्या शेतकऱ्यांनी कृपया करून करावं, हे तुम्हाला कुठे शोधायची गरज नाही. प्रत्येक गावाच्या बाजूला आठवडे बाजार भरतो, प्रत्येकाच्या बाजूला भाजी मंडई असती, ते तुम्हाला मोठ्या प्रमाणात जेवढा पाहिजे तेवढा उपलब्ध होऊ शकतो. माशांची गान, हॉटेल वेज आणि भाजीपाला वेज, ते आपलं खाद्याचं नियोजन आहे. हे तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये आता तुम्हाला खर्च मला सांगा की एक 100-200 रुपयाच्या वरती तुम्हाला काय असं महागातली तर कोणती गोष्ट दिसते का? कोणतीच गोष्ट नाही. आपलं स्क्युअर ट्यूब लावलंय, त्याला बाइंडिंग तारांनी पोतं बांधलंय आणि कप्पे कप्पे केल्यात. कारण हा पक्षी दादा, त्या पक्षी असल्यामुळे त्याला लागते काय घरट. आणि तुमच्या पोल्ट्री फार्म मध्ये जेवढी तुम्ही घरटी बनवसान तेवढं कोंबडी अंडा द्यायला तिचं मन होतं. त्या डब्याला काय करायची गरज आहे का? फक्त काय केलंय, बाइंडिंग तारांनी पोलाला बांधलेलं आहे. आता याला काय शिकायची, कुठं जायची काय गरज आहे का?
फक्त पोता दबा घ्यायचा बांधायचा आणि कोंबडी पहा कशी बसलेली अंड द्यायला तिथं कोंबडी बसलेली आहे. आता तुम्ही बघू शकता शेड मध्ये आपण उभं राहिलेलो आहे खाली तूस आहे. आता हा तूस तुम्ही जर भात जर आता भात काढली चालू होती तर भात काढायला जर तुम्ही गेले एखाद्या चांगल्या मित्राला रिक्वेस्ट केली तो भात काढून झाला की तो तूस मला दे तूस आणायला पैसे लागत नाही तूस टाकलाय खाली ते झालं. आता हे बांबू तुम्ही झाडाची झाड बांबू पण तोडू शकता किंवा तुमच्या मित्राचं कोणाचा बेटाचा बांबू तोडू शकता किंवा महागातला महाग 100 रुपयाला बांबू भेटतो ते बांबू परत हे डबे त्याला डबा 10 रुपयाचा खाली तूस काय डोंबल्याचा खर्च घ्यायचा म्हणजे काय असला खर्च सांगा ना तुम्ही. बऱ्याच शेतकऱ्याकडे आपण असं पाहतो की गावरान कोंबडीचं पिल्ल म्हणून इतर काहीतरी वेगळंच पाळतात त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? दादा आता याच्यामध्ये चुकी शेतकऱ्यांची नाहीये आता धनगरांकडे पण कोंबडा राहिलेला नाही. ही दादा जी प्युअर गावरान जी जात आलेली दादा ती पारंपरिक आलेली आहे. तेव्हा लोकांच्या घरी उकिडे होते आता उकिडे नाहीयेत फक्त उकिडे तेव्हा होते आता नाही तर आपण तयार करू. मामाकडे बघितलं आपण खात्याचं व्यवस्थापन जिथं बघितलं तिथं उकिडा तयार केलाय आपण उकिडावर राहणारा प्राणी या. आणि दादा तुम्हाला फक्त एकच अडचण आहे की आपली गावरान कोंबडी खुडूक होती आणि खुडूक झाल्यामुळे तिचं अंड द्यायचं प्रमाण कमी होतं तर अंड द्यायचं प्रमाण कमी झाल्यामुळं पैसे पण कमी भेटणार त्याच्यामुळे दादा लोकांनी हे पाळून हे पाळायचं सोडून दिलं आणि ते आरआरडीपी कावेरी जातीकडे वळाली. तर तुम्हाला मी छोटीशी ट्रिक आता करून दाखवतो जे करून तुमची गावरान कोंबडी खुडूक न होता ती अंड देत राहील. ही खुडूक कोंबडी हात लावून देत नाही ओरडते ती ओरडते त्याच्यामुळं की ती म्हणते की मला आई व्हायचंय मला डिस्टर्ब करू नका मला एका जागी शांत बसू द्या. तर आई व्हायच्या पुरुषात एक महिना घाला होती तुम्ही त्याच्या खाली अंडे ठेवा त्याच्या नका ठेवू मग एक एक महिना आपला वाया चाललाय. आता ह्या कोंबडीला त्या कोंबडीचं एक सूत्र आहे की मला हात लावू नका मला डिस्टर्ब करू नका माझ्या संघ मेटिंग करू नका माझ्या संघ प्रजनन करू नका जेणेकरून मला माझी पिल्ल संघ मला आई व्हायचंय. बरोबर ते फक्त सवय मोडायची. प्रत्येक शेतकरी प्युअर कोंबडी पालन करून लखपती आरामशीर होऊ शकतो. ती ट्रिक मी तुम्हाला सोपं सांगतो प्रत्येकाच्या घरी असं पिंजरा अवेलेबल होऊ शकतो प्रत्येकाच्या घरी असे कोंबडी तुम्हाला भेटतील. तर थोडं जवळ येऊन दाखवा आपल्या प्रेक्षकांना की आपले हे कोंबडी दिसतात ते दिसत तुम्हाला कोंबडे हे कोंबडे मुद्दामून मी कमी वयाचे कोंबडे ठेवलेले कमी वयाचे कोंबडे ठेवायचं उद्दिष्ट असं की या कोंबड्यांना प्रजनन करायची जास्त इच्छा असते. आणि या कोंबडीला सोडून द्यायचंय आणि सोडून दिल्यानंतर फक्त 4 ते 5 दिवस वाट बघायची आहे की ती कोंबडी परत तिचं तोंड तुम्ही जर व्यवस्थित बघितलं थोडंसं पांढरं पडलंय आणि अंड्यावरच्या कोंबडीचं तोंड गुलाबी कलरचं असतं तर गुलाबी तोंड होतो पण तिला फक्त 4-5 दिवस ठेवून ठेवायची त्याची प्रजनन संस्था त्यांची मीटिंग करून झाल्यानंतर त्या कोंबडीला परत काढून आपल्या हायच्या अंड्याच्या शेजारामध्ये सोडून द्यायचं जेणेकरून त्या अंड्या कंटिन्यू आता देत राहणार आणि खुडूक झाल्यावर परत ती खुडूक झाली परत ही प्रोसेस करा परत ती कोंबडी अंड्यावरती येणार जेणेकरून तुम्हाला महिनाभर 2 महिन्याभर वाट बघायची गरज नाहीये. 1000 रुपये काढतात त्याच्या व्यवस्थापनाबद्दल काय सांगाल? एकदम छोट गणित तुम्हाला मी मागाशी गणित एक शिकवलं की खुडूक कोंबडीला आपण अंड्यावरची परत कसं आणायचं तसं तुम्हाला मी सतत आता अंडी जाणार ती. बरोबर तुम्हाला शिकवलं मी 2 मिनिटात पिंजऱ्याच्या माध्यमातून. तर तुम्हाला एक गणित सांगतो तेलाच्या डब्यामुळं आणि एक प्लॅस्टिकच्या 5 रुपयाच्या बॉलमुळं काय गणित होऊ शकतं तुम्हाला मी 2 मिनिटात शिकवतो की जेणेकरून शेतकरी बांधव घरच्या घरी लगातार इन्क्युबेटरच्या पेक्षा भारीतले पिल्ल ओरिजिनल पद्धतीने कसं काढू शकतो कसं तुम्हाला 2 मिनिटात शिकवतो. एक वेगळी पद्धत मी तुम्हाला सांगतो मागे आपण बघितलं की खुडूक कोंबडी आपल्या अंड्यावरती आणतोय म्हणजे तिकडे अंड्याचं शेड चालू झालं म्हणजे अंड्यांची कमतरता आपल्याला होणार नाही. आता सतत कोंबडीने जर पिल्ल काढले तर व्यवसायाला किती मजा येईल तर तुम्हाला एक गणित दाखवतो. आता तुम्ही जे खुडूक कोंबडी बघताय ही जी खुडूक कोंबडी तुम्ही बघताय किती तुम्हाला खुडूक कोंबडी आता खुडूक कोंबडी कशावरती बसलेली ती काय चिटकून बसलेली बसवली का आपण ही खुडूक कोंबडी बसलेली आहे अंड्यांवरती. आता अंड्या संघ मी एक अशी पद्धत वापरली ती म्हणजे प्लॅस्टिकचा 5 रुपयाचा बॉल. आता तुम्हाला बॉल दाखवतो 1 मिनिट हे बघा आता हे काय दिसतंय तुम्हाला बॉल हे अंड आहे कोंबडीसाठी एक आहे अंड आहे आणि आपल्यासाठी काय हा बॉल म्हणजे कोंबडीसाठी काय ते अंड आपल्याला माहिती हा काय बॉल आहे. आणि प्युअर गावठी ओरिजिनल कोंबडीचा एक स्वभाव असतो की जोपर्यंत माझं पिल्लू निघणार नाही तर मी काय अंड्यावर उठणार नाही. तुम्ही जेव्हा कोंबडी खाली पिल्ल ठेवतात 14-15 अंडी ठेवतो आपण कोंबडी खाली ठेवल्यानंतर कोंबडी जवळ आपला शेवटचा पिल्लू निघत नाही तोवर पिल्लाचा गोताळा घेऊन उठत नाही. आता मला सांगा त्या बॉल मधून कधी पिल्ल निघून का? कधीच नाही. कधीच नाही निघणार तर बॉल मधून पिल्लू निघणार नाही तर ही कोंबडी कधीच उठणार नाही. जसं तुमचं उत्तर कसं आलं कधीच पिल्लू निघणार नाही तर कोंबडी पण कधीच उठणार नाही ती फक्त खायला आणि पाणी प्यायला उठती. खायचं भांडं दिसलं का? बरोबर हे खायचं भांडं आणि हे तर दुसरीकडं पाण्याचं भांडं पाण्याचं भांडं बरोबर तिथून उठणार का आता बॉलला निघल्यामुळं मग ती कोंबडी तुम्ही मला सांग किती दिवस बसते
कोंबडी ती वर्ष दोन वर्ष तीन वर्ष लगातार बसते, माझ्याकडे चार वर्ष बसते कोंबडी, उठतच नाही उठतच नाही. ती काय तिला फक्त जगायला खायला आणि पाणी पाहिजे ना. ती कोंबडी उठती खाती पाणी पिती परत डब्यात जाऊन बसती. आपण काय करतो दादा, ही बॉल ठेवतो, बॉल ठेवल्यामुळे सगळ्या कोंबड्या कुरुपणा धरून जातात बरोबर, आणि अंडे ठेवतो आणि आपण एकत्र बॉल ठेवायचे. आता कोंबड्याचे बसलेच आहेत ना, बारा महिन्याच्या कोंबड्या बसलेत. व्यवसाय करायचे इच्छुक शेतकरी बांधव आहेत, त्यांना एका दिवशी पिल्लं भेटतात, एका दिवशी लसीकरण करायला भेटतं आणि एका टायमाला बॅच मोठी होती आणि बॅच मोठ्यानंतर सेम लेवलचे अंडी भेटतात. मग ते विकायला पण सोपी जातात आपल्याला, की आपला शेतकरी हा राजा आहे, त्यांनी राजासारखंच राहिलं पाहिजे. आणि त्याला राजा म्हणणारी फक्त एकमेव गोष्ट अशी जगामध्ये दुसरी अजून पहिलं झालेली नाही, ती म्हणजे आपली शेती. आणि आपला जो व्यवसाय आहे हा शेतीपूर्वक व्यवसाय आहे. तुम्ही एका कोंबडीपासून जास्तीत जास्त अंडे कसे तयार केले पाहिजे हे सांगितलं बरोबर, पिल्ले कसे तयार केले पाहिजेत हे सांगितलं. आता तुम्ही जे शेतकऱ्यांना पिल्ले पुरवता किंवा पिल्ल्याचं व्यवस्थापन आहे त्याच्याबद्दल सांगा एक वेळेस. आता पिल्ल्याचं व्यवस्थापन म्हणजे एकदम सरळ सोपं आहे. आता पिल्ल्याला आपल्या एन्व्हायरमेंटनुसार एक तापमान सेट करावं लागतं. ते प्रत्येक महिन्याचं, प्रत्येक उन्हाळ्याचं, पावसाळ्याचं, थंडीचं तापमान असतं. ते तापमान मिटेल मी सांगतो तुम्हाला. ते तापमान जो माणूस शिकतो तो माणूस पिल्लांमध्ये कधीच फिरवू शकत नाही. त्याचे पंख बघा, पंखावरून कधी पण पिल्लाचं वय बघायचं, बोंबड्याचं साईज बघून बघायचं नाही. आता छोटा पिल्लू आहे, ह्याला उभ्याची गरज आहे. कशाची गरज आहे? उभ्याची. हे पिल्लू बघा, हे पाच दिवसाचं पिल्लू आहे, हे 60 रुपयाला पिल्लू देतो दादा. आपण पाच दिवसाचं पिल्लू कोंबडी खालून इथून काढलेलं 60 रुपयाला पिल्लू देतो आपण, 60 रुपयाला. आता हे 15 दिवसाचं पिल्लू आहे. आता ह्याचे पंख बघा, दिसते तुम्हाला, आणि ह्याचे पंख बघा, पंख आले त्याच्यामुळे आता झालं. ते दादा 100 रुपयाला पिल्लू देतो आपण शेतकऱ्याला, ज्याची कुणाची इच्छा आहे. आणि मोठा पिल्लू, याला ब्रुडिंग बिडिंग ची काही गरज नाही. लसीकरण सगळं झालेलं, मॅरॅक लासोटा गंबोरा सगळ्याच झालेल्या असतात. तर तुम्ही पिल्ल घेऊन हे पाळायला चालू करू शकता. गेला उडी मारून आता दादा हे पिल्लू बघा, मोठा पिल्लू कोणता केवढी आहे बघा. आता पिल्लाची साईज बघा, पिल्लाची साईज ओके. आणि हे त्याच्या बाजूचं जे पिल्लू जे आहे, हे जे पिल्लू आहे हे 15 दिवसाचं, म्हणजे त्याचे पंख थोडे छोटे, ह्याचे पंख बघा थोडे छोटे आहेत. हे 15 दिवसाचं पिल्लू आणि हे 1 महिन्याचं पिल्लू, तर असे 2 प्रकारचे पिल्लू, 100 रुपयाला 150 रुपयाला असे पिल्लू देतो आपण. माझ्याकडूनच घ्या फक्त आता, माझ्याकडून जेवढं तुम्हाला शिकायला जेवढं भेटतंय तेवढं ज्ञान माझ्याकडून घ्या. देण्यासाठी मी कधी पण तयार आहे, ट्रेनिंग पण असते आपल्याकडं, संपर्क पण तुम्हाला देतो. लफड्यामध्ये जर करताना कसली अडचण आली, पण आता माझी अशी इच्छा आहे, जसा मी मराठी मुलगा ह्याच्या पुढे गेलोय, तसा माझा एक शेतकरी त्याच्या पायावरती उभं राहिला पाहिजे. एकदम छोटं माध्यम आहे दादा हे, आणि घरापासून आपलं पारंपरिक आलेलं माध्यम आहे. आता रोजगार म्हणजे खूप मोठी समस्या झालेली आहे. आणि शेवटी नोकर तो नोकर असतो, मालक तो शेवटी मालक असतो. आणि सतत पडलं काढल्यानंतर एक ब्रुडिंग सेक्शन म्हणून येतो एक पार्ट. दुपारची वेळ चालू असल्यामुळं आता बल्ब मी बंद करून ठेवले, कारण आता तुम्ही बघताय आता गरम होत, आपल्याला काम येतोय, पक्ष्यांना पण 100% गरम होत असणार, त्यामुळे बल्ब बंद करून ठेवलेत. आणि त्याच्यानंतर थोडीशी सावली पडली, थंडी वाजायला लागली की बल्ब परत चालू होतं. शेतकऱ्यांना ज्यांना ज्यांना कोणाला पिल्लं पाहिजे, पिल्लं आपण अशी ब्रुडिंग खाली मोठी करतो, त्याच्यानंतर आपण ती मार्केटला कोणाला पाहिजे त्याला आपण देतो. आता सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे, या कोंबड्यावर सर्वात जास्त कोणता रोग पडतो व त्याच्या उपचार पद्धती कशा पद्धतीत करतात? आता बघा, रोग येणं जाणं हे आपल्या हातात नाहीये. तुम्हाला एक परत सांगतो, फक्त एक फक्त 2 मिनिट प्रत्येकाने व्यवस्थित नीट ऐका, की त्याला कोंबड्यांचा रोग कधी येणार हे आपण सांगू शकत नाही. आता लिंबे आजार आला होता गायांना, तो माशीने होता. कोंबड्यांना पोल्ट्री व्यवसाय म्हणजे एखादा आपला शेतकरी येतोय, तर शेतकरी येणार तो काही नीट येत नाही, तो आका फिरून येतो, फिरून त्याचा वायरस आपल्याकडे येऊ शकतो. आता आपण काय 24 तास जागा नाही, तो रोग येईन का, माशी घेऊन येऊन का, कोण माणूस घेऊन येऊन का, आपल्या चपलाद्वारे, आपल्या कोंबड्यांच्या माशांच्या द्वारे, आता माशी असते ना आपली साधी घरमाशी, ती माशीद्वारे पण रोग येऊ शकतो. तर रोग जरी आला तर एवढं तर आपल्याला कळालं कोरोनामध्ये, रोग कधी पण कसा पण कुठला पण रोग येऊ शकतो. फक्त आपली इम्युनिटी पॉवर, रोग प्रतिकार शक्ती आपली चांगली आणि जोरात ठेवायची. कोंबड्यांना कधी पण रोग येऊ दे, रोग प्रतिकार शक्ती आपली कोंबड्यांची जोरात असली कधी कसला प्रॉब्लेम होत नाही. आता तुम्ही म्हणता रोग प्रतिकार शक्ती वाढवायची कशी, तर फळं खायला घाला, टमाटर खायला घाला, कांदा खायला घाला, लसूण खायला घाला, अदरक खायला घाला. तुम्ही आता उकडत बोलत होते, हे झोपडपट्टीच ना बरोबर, उकरडा म्हणजे काय, घाणच. आणि घाणेवरती मग राहतोय तर त्याला रोगाची काही टेन्शन घ्यायचं काम कारण काहीच नाही. फक्त तुम्ही त्याला हळद, गुळ, अद्रक लसूणचा काढा,
हळदीचा काढा, आपला गुळाचा काढा, परत थंडीमध्ये गुळ जास्त प्रमाणात टाकायचा, उन्हाळ्यामध्ये ताक जास्त प्रमाणात टाकायचं. छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे जसं आपण जगतो त्याच गोष्टी त्यांना सांभाळायला सांभाळायच्या, त्याच गोष्टी त्यांच्या पण सांभाळायच्या. कसलंही रोग आणि फिक कसलं काय येत नाही. आपला पूर्ण व्यवसाय पाहिला, गावरान कोंबडी कशा पद्धतीत पाळली पाहिजे, पिल्ले कसे तयार करायचे, अंड्याची पद्धत सर्व पाहिली. आता सर्वांना पडणारा जो प्रश्न आहे की या व्यवसायामधून साधारणतः महिन्याकाठी मिळणाऱ्या उत्पन्नाबद्दल काय सांगाल दादा. आता उत्पन्न जर बघायचं झालं तर आज आमचा एक एक शेतकरी 2-3 लाख रुपये कमवतो. त्यांचा व्यवसाय कोणता? कुक्कुटपालन. ते माझ्यासाठी पिल्ल काढतात. आणि तुम्ही बघितलं आपला खर्च कोणता हो, टेम्पोचा आणायचा खर्च. आता 5 रुपयांनी जर अंडा हिशोब काढला, 5 रुपयांनी तरी आता 400-1000 कोंबड्या पाळून त्याला परवाचा खर्च किती होईल? 500 रुपये किंवा 1000 रुपये जातील. मी तर म्हणतो टॅम्पो बिम्पो वापरला तर बरोबर, तिकडे 1000 रुपये गेले तर गेले. पण आता 5 रुपयाने जरी अंडा विकलं, 400 अंडे 5 रुपयाने जरी विकले, 5 रुपये पांघर जाणार ना. 5 रुपयाने जरी विकलं तरी रोज 2000 रुपयाचा व्यवसाय आपल्याला चालू होतोय. अंडा जर विकलं 10 रुपये, पिल्ल काढून विकलं 30 रुपये, आणि मोठा करून विकला 400-500 रुपयाचा आरामशीर भेटतात. युवकांनो आणि शेतकरी बांधवांनो, सौरभ सरांनी त्यांचा जो गावरान कोंबडी पालनचा जो फार्म दाखवला अशी कित्येक आहेत. सोपी पद्धत आहे. गावरान कोंबडी ही रास पावत चालली आहे, हे त्याच्यातला एक सर्वात मोठा पर्याय आहे की आपण त्याला कसं वाढ करू शकतो. पण त्याच्यापेक्षा महत्वाचं काय आपल्यासाठी, तर उत्पन्न. एक कोंबडी जास्तीत जास्त अंडी कशा पद्धत देती, गावरान कोंबडी पालन सारखा पैसा कशातच नाही. एक तर अंड महाग, त्याचं चिकन महाग, परंतु उत्पादनात वाढ कशी करायची हे माहीत नव्हतं. पण मला वाटतं आतापर्यंतच्या आपल्या 1/2 तासापेक्षा जास्त व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण माहिती कळालेली असेल. जर आपल्याला आणखीन कुठलीही माहिती जर कमतरता असेल तर सौरभ सरांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, त्यांच्याशी संपर्क करा. कृषी प्रधान भारत देशातील शेतकरी भक्कम झाला पाहिजे असं ध्येय बाळगून शोधवार्ता टीम ही मोहीम हाती घेतलेली, तुम्ही त्यात अंमलात आणाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते, म्हणून एक लाईक नक्की करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत